रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातल्या नाटे इथला शिवकालीन यशवंतगड किल्ला 35 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीला आला होता आणि आता याची दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे आणि याविषयी उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमेय पाठक यांनी. ऐन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शिवकालीन असलेला यशवंतगड किल्ला विकला गेल्याची दुर्दैवी बाब समोर आली. आता नेमकं पाणी कुठं मुरलं हे जाणून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत स्वतः समोर येत आहेत. सर, काय सांगाल, महसूल खात्यानी अक्षरशः या किल्ल्याचा व्यवहार महसूल खात्याने केलेला आहे, याबाबत काय सांगाल? खरोखरच एक दुर्दैवाची बाब अशी आहे की यशवंतगड सारखा किल्ला ज्याला कान्होजी आंग्रेंची पार्श्वभूमी आहे, कान्होजी आंग्रेंनी हा किल्ला बांधलेला आहे. इसवी सन 1704 ते 1724 दरम्यान मधला हा किल्ला आहे, तो विकला गेला हे आपल्या माध्यमातून आम्ही बघितलंय, ऐकलंय. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून स्वतः आज मुंबईमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतलेली होती. त्याच्यामध्ये एक आशादायी बाब अशी आहे की 1.5 महिन्यापूर्वी पुरातत्व विभागानं हा किल्ला राज्य संरक्षित किल्ला जाहीर करावा अशा पद्धतीचा प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला आहे. आणि मला खात्री आहे महसूल खात्याने असू दे, पुरातत्व खात्याने असू दे, जो काही हा प्रकार केलेला आहे, हा प्रकार जरी घडलेला असला तरी भविष्यामध्ये हा किल्ला शासनाच्या ताब्यामध्ये कसा राहील यासाठी पालकमंत्री म्हणून माझे प्रयत्न राहतील. आणि मला पूर्ण खात्री आहे की येत्या 8-10 महिन्यामध्ये यशवंतगड हा शासनाकडेच राहील. काली बाब जेव्हा तुमच्या समोर आली त्यानंतर तुम्ही या संदर्भात चौकशी किंवा अधिकाऱ्यांशी तुमची चर्चा काही झाली आहे का? यापुढे आता नेमकी काय भूमिका असणार आहे? या सगळ्या प्रकारानंतर मी स्वतः बैठक घेतलेली आहे. मी 6 तारखेला स्वतः यशवंतगडावर जातोय. इतिहासकालीन हा किल्ला ज्यावेळी 99 वर्षाच्या करारानं देण्याचा निर्णय झाला त्यावेळी महसूल खात्यानं थोडंफार हे पाहणं गरजेचं होतं की आपण एखाद्या वास्तूचं 99 वर्षाच्या करारानं दुसऱ्याला देतोय, शिवकालीन वास्तू देतोय, हे सगळं बघणं गरजेचं होतं. त्यांनी देखील पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवणं गरजेचं होतं. परंतु या पुढे जाऊन हा फक्त काही जिल्ह्यापुरता मर्यादित विषय असू शकत नाही, असे प्रसंग अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून 16 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांशी, उपमुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करणार आहे. मी स्वतः या खात्याचे मंत्री संजय देवतळे साहेबांशी आत्ताच चर्चा केलेली आहे आणि याच्यामध्ये कुठंतरी एक यादी महाराष्ट्र शासनानं तयार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊ. त्याच्यामध्ये इतिहासकालीन दर्गे असतील, ऐतिहासिक जन्मवास्तू असतील, महापुरुषांच्या जन्मस्थळं असतील, याची कुठंतरी यादी तयार करणं गरजेचं आहे. ज्या जागेवर ही लोक आहेत त्या लोकांशी चर्चा करून ती सगळी जे काही जन्मस्थळं किंवा जे ठिकाणं आहेत ही शासनाच्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून यशवंतगडाचा जो प्रकार समोर आलेला आहे हा एक अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी आता महाराष्ट्र शासनाकडे ऐतिहासिक गोष्टी म्हणून राहिला कुठेही अडचण येणार नाही असं माझं मत आहे. सर, पण तुम्ही महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांशी काल जेव्हा चर्चा केली नेमकं कुठं नेमकी कुठं चुकी झाली या संदर्भात काही माहिती त्यांनी दिली? महसूल खात्याचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये चुकी झालेली नाही, कारण खासगी मालकीचा हा किल्ला होता, तो त्यांनी पारकर नावाच्या कुटुंबाला 99 वर्षाच्या करारानं दिलेला आहे असं महसूल खात्याचं म्हणणं आहे आणि त्या व्यक्तीला स्वायत्त अधिकार आहेत असं महसूल खात्याचं म्हणणं आहे. परंतु याच्या पुढे पलीकडे जाऊन थोडंफार विचार करणं गरजेचं आहे की ज्यावेळी कान्होजी आंग्रेंनी बांधलेला किल्ला, इतिहासकालीन किल्ला, शिवकालीन किल्ला, त्यावेळी 99 वर्षाच्या करारानं महसूल खातं देत असतं, त्यावेळी त्यांनी पुरातत्व खात्याला कुठेतरी विचारणं गरजेचं होतं. पुरातत्व खात्यामध्ये याची नोंद आहे का याची देखील चौकशी करणं त्यांनी गरजेचं होतं. आज सध्या परिस्थितीमध्ये पुरातन विभागाकडे ह्याची नोंद नाही, हे जरी खरं असलं तरी हा शिवकालीन किल्ला आहे आणि तो महाराष्ट्र शासनाकडे राहावा यासाठीच पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश शिर्के सोबत अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई. वळ्या पुढच्या बातमीकडे. 2002 हिट अँड